राज्याचे दोन वरिष्ठ खात्याचे मंत्री असलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील अंतर्गत वाद सर्वश्रुत आहे, पण एका व्यासपीठावर आल्यावर एकमेकांना चिमटा काढल्याशिवाय दोघाही मंत्र्यांना राहवत नाही. जळगावात टोकरे कोळी समाजाच्या मेळाव्यात खडसे आणि महाजन यांच्यात मंत्र्यांच्या खात्यावरून आणि अधिकारांवरून जुगलबंदी रंगली. नाशिक आणि नंदुरबारचा पालकमंत्री असूनही काम होत नाही, कारण अधिकाऱ्यांच्या दोऱ्या खडसेंकडे आहेत असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला. यावर खडसेंनी उत्तर देत गिरीश महाजन तर रोज मुख्यमंत्र्यांच्या मागेच असतात असा चिमटा काढला. भाऊंनी ठरवलं तर सगळं होईल. जे सर्वांनी सांगितलं ते मी सांगतोय. भाऊंच्या हातात कलेक्टर आहे, प्रांत आहे, आरटीसी आहे, सगळं आहे भाऊंच्या हातामध्ये. आपण उल्लेख केला सुरुवातीला, नाही मी नुसतं नंदुरबारचा पालकमंत्री आहे, तिथे फक्त ऑफिस आहे, पण त्या ऑफिसात बसलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या दोऱ्या नाथाभाऊंच्या हातामध्ये. नाथाभाऊ आपला एखादा माणूस तिथे टाकून द्या, देणं अवघड नाहीये. मगाशी गिरीश भाऊंनी सांगितलं की भाऊ आता तुम्हीच हे करू शकता, करू शकतो. गिरीश भाऊ काय करू शकत नाही का? दररोज तो मुख्यमंत्र्यांच्या मागे दिसता तुम्हाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.